नमस्कार, माझ्या आरती जगताप ट्युटोरियलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण खानाच्या ह्या कापडाचा ड्रेस बनवणार आहे. हे खानाचं पूर्ण कापड आहे आणि हे 3 मीटर अस्तर आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण हे पहिल्यांदा जो वरचा भाग आहे तो कट करून घेणार आहे. अगोदर फोल्ड करून घेऊया अस्तर. डबल फोल्ड केले म्हणजे हे 4 फोल्ड झाले थोडक्यात. आता आपण बघूया हे किती. साधारणतः आपल्याला 10.5 मापापर्यंत घ्यायचं आहे. तर आपण हे कट करून घेऊया अगोदर. याच्यावरती आपण आता मापे टाकून घेऊ. अगोदर हे व्यवस्थित पूर्ण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याची उंची आपण 13.5 आहे उंची, तर मी याची उंची 14 घेतलेली आहे. आणि याचा जो शोल्डर आहे तो 5 घेतलेला आहे. शोल्डर 5 आहे, सेम मुंडा पण 5च घेतलेला आहे. हा स्लीवलेस फ्रॉक आहे, त्याच्यामुळं मी मोठं नाही घेतलेलं. आपल्याला चेस्टचा भाग घ्यायचा आहे, तर चेस्ट 34 आहे. तर त्याचं किती 8.5 येते, 8.5 + 2 = 10.5 येते. आणि खालचा कमरेचा भाग हा 32 आहे. तर 8 × 2 = 10 असं आपण ही घडी घेतलेली आहे. इथे आपण मुंड्याचं माप टाकणार आहे, 1.5 इंचावरती बाहेरचा मुंडा. आणि आतल्या मुंड्याला साधारणतः 1.25 इंचावरती खून करून थोडासा आतल्या साईडून त्याला शेप देणार आहोत. आणि इथे जो गळ्याचा भाग आहे तो मी दोन्ही इकडे सेमच घेणार आहे. 2.5 इंचावरती मी खून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जसं वाटेल म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही गळा घेऊ शकता. इथे मी साधारणतः 6 घेतलेला आहे आणि मी राऊंड शेपमध्येच हा गळा करणार आहे. आपलं हे वरचं कटिंग झालेलं आहे पूर्ण माप टाकून. तर आपण आता अगोदर हे कट करून घेऊया. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यात मी वेगवेगळं केलेलं आहे. फ्रिलचा हा फ्रॉक आहे आणि खाली बो वगैरे आहे, पाठीमागे बेल्ट्स तयार केलेले आहेत. हा फ्रंट साईडचा भाग आहे. आपण हा गळा एकसारखा ठेवल्यामुळं मी इथेच कट करून घेत आहे. तुम्हाला जर पाठीमागे कमी किंवा पुढे जास्त असं घ्यायचं असेल तर तुम्ही तो ॲडजस्ट करून घेऊ शकता. हे बघा, हे आपण बॅकचं काढून घेऊ आणि फ्रंटचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करून घेऊया. ही साधारणतः 5वी 6वीतली मुलगी आहे, पण हिची तब्येत थोडी जास्त असल्यामुळं मी माप जास्त घेतलेलं आहे आणि थोडं वाढीव पण घेतलेलं आहे फिटिंगमध्ये. आता आपण जो कपडा आहे मेन फॅब्रिक त्याच्यावर कट करूया. हे मी 2 फोल्ड केलेले आहे काठावर काठ ठेवून. आणि याच्यावरच मी हे हा पार्ट ठेवणार आहे, म्हणजे आपले दोन्ही भागाचं कटिंग होणार आहे. याच्यात इथे मी हे थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेते. खाली ह्याच्या ह्याच्या फ्रॉकला आहे त्याला प्लेट्स येणार आहेत. तर याला साधारणतः 3 मीटर अस्तर मी घेतलेलं आहे प्लेट्ससाठी. जर कमी प्लेट्स किंवा अंब्रेला घ्यायचं असेल तर तुम्ही 2.5 मीटर अस्तर सहज पुरेल. मला यातला थोड्या अस्तरला पण प्लेट घ्यायच्या होत्या म्हणून मी जास्त अस्तर घेतलेलं आहे. आणि हे कापड साधारणतः 4 मीटर आणलं होतं, पण मला जेवढं पाहिजे तेवढं मी यूज केलेलं आहे. इथे पूर्ण हे आपण भाग शिवून घ्यायचा आहे, दोन्हीही मुंड्यातला गळा आणि दोन्ही साईडचा मुंडा. आणि आता आपण पहिल्यांदा हे कापडाचं जे आहे ना ती वरचा काठ आहे तो आपण कट करून घेऊया. कारण हा काठ मी फ्रिलसाठी वापरणार आहे आणि खाली खालचा जो काट आहे तो खालीच तसाच राहणार आहे, त्याच्यामुळे याला काही वेगळा काट वगैरे काही बसवायचं नाही आपल्याला. हे बघा, हे असं का आपण घेतलेलं आहे, हे फ्रिलसाठी वापरायचं आहे मला हा काट. आता आपण अस्तरसुद्धा उघडून ते पूर्ण वापरणार आहे मी हे अस्तर, त्याच्यामुळं हे एवढंच घेतलं आहे. फक्त ह्याचे 2 भाग करणार आहे सेपरेट. आणि जेवढं पाहिजे तेवढं हाईटला मी कट करून घेणार आहे. हे बघा, हे आपण आता शिवून घेऊया. आता ह्यालासुद्धा आपल्याला अशा प्लेट्स घालायचे आहेत. हे बघा, हे मी शिवून घेतलेलं आहे दोन्ही पण आणि फोल्ड शिवून घेतलं आहे. आता ह्याला आपण छोटे छोटे कट्स देणार आहोत, म्हणजे हे फिनिशिंगमध्ये आपलं पलटी होईल आणि व्यवस्थित त्याचं फिनिशिंग दिसणार आहे.
नेहमी राउंड सर्कल असेल तर नेहमी कट मारायचे असतात तिथे, म्हणजे त्याच्यामुळे ते आपलं जे उलट सुलट होऊन जो भाग येतो तो फिनिश होतो व्यवस्थित। हे बघा, हे असं सुलट झालं। आता इथे आपण पूर्ण वरून दाब टीप देणार आहोत, खालून पण आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी दाब टीप देऊन घेतलेली आहे। आता जो बॅक साईडचा पार्ट आहे त्याला मी हुक्स करणार आहे, त्याच्यामुळे त्याला मी मध्ये बरोबर सेंटरला व्यवस्थित फोल्ड करून त्याला कट करून घेणार आहे। आणि आपण जसं ब्लाऊजला पट्ट्या लावतो, हुकाच्या आणि हुक आणि लूपच्या पट्ट्या ज्या असतात ते लावतो, तसंच सेम इथे पण मी पूर्ण पट्टी लावून घेणार आहे। हिची अस्तरमधून जी राहिलेली पट्टी आहे त्याचाच मी वापर करणार आहे व्यवस्थित। साधारणतः 4-5 हुक्स येतील ह्याला, तसं मी करणार आहे। 1.5 इंचाची हुकसाठी आणि लूपसाठी साधारणतः 2 इंचाची पट्टी बास होती। तुम्हाला जर तुम्हाला झिप लावायची असेल तर तुम्ही पार्ट फोल्ड करून इथे झिपसुद्धा इन्सर्ट करू शकता, पण मी ते हुक्स लावणार आहे कारण हुक्स हे व्यवस्थित बसतात। झिप एकाच्या वेळेस खाली सरकून येते किंवा झिप खराब पण होऊ शकते, म्हणून मी याला हुक्स लावणार आहे। आणि ह्या मुलीची तब्येत थोडी जास्त असल्यामुळे हे व्यवस्थित बसेल। आणि मी ह्याला मार्जिन पण बरंच ठेवलेलं आहे, मोठी थोडं मोठं माप घेतलेलं आहे। आता हा जो फ्रंटचा पार्ट आहे याला आपण अशी जी आपण कट केलेली फ्रिल आहे हे अगोदर इथे फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत। आणि हे असे पूर्ण ह्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, ह्या अशा सगळ्या मी प्लेट्स टाकून घेणार आहे। हे बघा, अगोदर आपण इथे हुक आणि लूपची पट्टी लावणार आहोत। माझे बाकीचे पण व्हिडिओ आहेत, ब्लाऊजचे आहेत, बॅगचे आहेत, गोधडीचे आहेत, ते तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला खणाचा फ्रॉक दाखवणार आहे आणि खूप सुंदर हा फ्रॉक होणार आहे कारण ह्याचा कलर वगैरे खूपच छान आहे। आणि हा लहान मुलीचा फ्रॉक आहे। हे बघा, ही पट्टी अशी आपण पहिल्यांदा लावून घेऊन पलटी करून परत त्याच्यावरती दाब टीप टाकलेली आहे आणि नंतर आपण ही अशी फोल्ड करून इथे आतून टीप मारून घेणार आहोत, म्हणजे ही आपली हुकाची पट्टी तयार झालेली आहे। मी याला टक्स नाही मारलेले, तुम्ही जरी जशी वन टक्स आपण मारतो तशी जरी याला टक्स मारले तरी चालतील, मी याला टक्स नाही घेतलेले। हे बघा, इथे मी आता हे जी आपली लूक्सची पट्टी आहे आय पट्टी ती इथे लावून घेणार आहे। पहिल्यांदा आतल्या साईडहून घ्यायची आहे आणि मग नंतर ती फोल्ड करून परत डबल फोल्ड करून त्याला स्टिच करून घ्यायची आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटही सांगा तुम्हाला कसा वाटला हा फ्रॉक, आणि जरूर हा तुम्ही ट्राय करा कारण खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे आणि हा दिसायला पण खूप छान दिसतो। आजकाल ह्याची खूपच क्रेज आहे, खणाच्या साडीचे फ्रॉक, ब्लाऊज, ड्रेसेस खूप सुंदर सुंदर दिसतात, लहान मुलींना तर खूपच छान दिसतात। हे तुम्ही जरूर ट्राय करा। आणि हे कापड सेपरेट असं मिळतं खणाचं, आपल्याकडे जरी खणाची साडी असेल तरी त्याचाही तुम्ही ड्रेस शिवू शकता। हे बघा, हे फ्रिलचा जो पट्टी आहे ती मी अगोदर पहिल्यांदा फोल्ड करून घेते आहे कारण त्याचे धागे निघू शकतात, म्हणून मी अगोदर फोल्ड करून घेते आहे। ही पूर्ण पट्टी लांब मी फोल्ड करून घेतली आहे आणि मग मला जेवढी लागणार तेवढी मी ती फ्रिलसाठी वापरणार आहे। या मुलीसाठी हिला स्लीवलेस ड्रेस हवा होता, स्लीव्ज नको होत्या आणि ह्याला पूर्ण गळ्याला बॅक टू फ्रंट पूर्ण फ्रिल हवी होती, म्हणून मी असं केलेलं आहे फ्रिलचा। आणि ह्याला कॉन्ट्रास्ट फ्रिल वापरल्यामुळे म्हणजे साधारणतः काटाचीच फ्रिल वापरल्यामुळे याचा लुक खूपच सुंदर दिसतो आहे। हे बघा, ही फ्रिल तयार झालेली आहे। आपण साईडचे जे आहे ते थोडंसं जे साईडचा भाग आहे तो दुमडून घ्यायचा आहे
म्हणजे ओपन होऊ नये म्हणून। खूप छान ही फ्रिल तयार झालेली आहे आणि आता आपण ही फ्रिल त्याला अटॅच करणार आहोत। अगोदर आपल्याला जो आपण पार्ट तयार केलेले आहेत ना, ते आपल्याला पहिल्यांदा शिवून घ्यायचेत आणि मग नंतर ते आपल्याला फ्रिल जोडायची आहे, कारण आपल्याला बॅकपासून पूर्ण फ्रंट टू बॅक असं आपल्याला ती फ्रिल जॉईन करायची। आता हे मी पार्ट दोन्ही एकावर एक ठेवून व्यवस्थित जोडून घेत आहे इथे। हे बघा, हे मी जोडलेले आहेत। आता आपण ही जो बॅकचा पार्ट आहे, म्हणजे साधारणतः आपल्याला हुक्स लावायचे आहेत, तिथून आपण ही पूर्ण फ्रिल जोडून घेणार आहोत। ही फ्रिल अख्खी अशी व्यवस्थित ठेवून आपण जोडून घेणार आहे। खणाचं खूपच सुंदर दिसणार आहे हा ड्रेस। हा याचा कलर मरून कलर आहे आणि हे ग्रीन कलरचे काट आहेत याला। हे बघा, खूपच छान दिसतंय हे। लहान मुलींना तो खूपच सुंदर दिसतं घातल्यावरती। आता हे जे अस्तर आहे खालचं, तर ह्याच्या मापाचे आपण ह्याला अगोदर प्लेट्स पाडून घेणार आहोत। म्हणजे जे फ्रंटचा पार्ट आहे त्याची जी कमरेची लेंथ आहे, तर ती आपण त्यानुसार साधारणतः याला प्लेट्स पाडून घेणार आहोत। आणि ह्या अस्तरला जी खाली आपली पट्टी असती ना, ती असल्यामुळं मला काय खाली दुमडून पट्टी शिवण्याची गरज पडली नाही। जर तुम्हाला जर अस्तर तुमचं जर कट वगैरे करून घेतलं, तर तुम्ही खाली दुमडपट्टी टाकून ती शिवू शकता। हे बघा, हे माप बरोबर 20 आलेलं आहे। सेम असंच ह्याच्यावरती आपल्याला आता जी पार्ट आहे खणाचा जे पीस आहे, ते आपल्याला ह्याच्यावरती ठेवून याच्यावरच आपण आता ह्याला प्लेट्स टाकणार आहोत। हे आपल्याला सुलट उलट आहे का ते पाहून व्यवस्थित घ्यायचं आहे अगोदर, आणि मगच प्लेट टाकायला सुरुवात करायची आहेत। साधारणतः 1-1 इंचाच्या प्लेट्स तुम्ही टाकू शकता। जर तुम्हाला खूप मोठ्या आवडत असतील तर तुम्ही मोठ्या पण प्लेट टाकू शकता। मी इथे साधारणतः 1-1 इंचाच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि तरी मला हे खणाचं कापड साधारणतः 20 इंचाच्या डबल म्हणजे 40 इंच मला इथे प्लेट्ससाठी लागलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही 40-40 इंचाचे म्हणजे साधारणतः आपल्याला जो वरचा भाग आहे बॉडी पार्टचा, फ्रंट साईडचा किंवा बॅक साईडचा, त्याची जी लेंथ आहे त्याच्या डबल कापड घेतलं ना, तर बरोबर करेक्टमध्येच ते प्लेट्स येतात आपल्या, काहीच अडचण येत नाही आणि आपल्याला ते कापड कमीही पडत नाही, व्यवस्थित पुरतं। तर साधारणतः जेवढं आहे तेवढं तुम्ही त्याच्या डबल तुम्ही कापड हे वापरू शकता। थोडंसं एक्स्ट्राच कापड घेतलेलं बरं असतं, कारण कमी पडू नये। हे बघा, हे झालेलं आहे माझे एक साईडचे प्लेट्स आणि दुसऱ्या पण मी तयार करून ठेवल्यात। आता मी ह्याच्यावरती जो फ्रंट साईडचा पार्ट आहे तो ह्याच्यावरती मी स्टिच करून घेणार आहे। पहिल्यांदा व्यवस्थित ठेवून हे आपल्याला स्टिच करायचं आहे। हे बघा, हे बरोबर मापात झालेलं आहे। व्यवस्थित मापाचं घेतलं की ते व्यवस्थित होतं। इथे आपण ही पूर्ण टिप मारून घेणार आहोत, म्हणजे सुलट भागावर सुलटच भाग उलटा ठेवून हे आपल्याला टिप मारायची आहे। आता हे सेम असंच हे बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याच्यावर जो दुसरा पार्ट तयार केलेला आहे खालचा, तो व्यवस्थित ठेवून सेम आपल्याला अशीच टिप मारून घ्यायची आहे। जशी आपण पहिल्यांदा मारलेली आहे तशीच टिप आहे अशी आपल्याला मारून घ्यायची आहे। हे बघा, इथे सेम तशीच टिप आपण मारून घेणार आहोत पूर्ण। आणि आता हे आपलं पूर्ण दोन्हीही जोडून झालेलं आहे, दोन्ही पार्ट्स जोडून झालेले आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता असे प्लेट्स येणारे आहेत। आता आपण याला बेल्ट तयार करणार आहोत। साधारणतः 4 इंच रुंदी आणि तुम्हाला पाहिजे तेवढी लांबी घेतली तरी चालेल बेल्टसाठी। तर तुम्ही
बेल्टला शेपसुद्धा देऊ शकता। हे मी सिंपल बेल्ट केलेले आहेत लांब। आता हे आपण पहिल्यांदा उलट भागावरती शिवून घेऊन आपण जसे नॉट तयार करतो तसंच सेम इथे मी बेल्ट शिवून त्याला परत सरळ करत आहे पलटी करून। हे बघा, हे दोन्ही बेल्ट असेच मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला जो फ्रंट साईडला बो तयार करायचा आहे तो त्याच्यासाठी हे घ्यायचं, हे असं शिवायचं आहे पूर्ण। आणि हे जे खाली बोला खाली ज्या दोन पट्ट्या असतात त्या साधारणतः 9 इंचापर्यंत लांबीच्या घ्यायच्या आहेत, 9 इंच लांबीच्या आणि थोड्याशा 4-5 इंच रुंदीच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत। आता हे काटच तेवढे आहेत त्याच्यामुळं तेवढ्याच आपण पट्ट्या घेतलेल्या आहेत। ह्या दुमडून इथे आपल्याला वरून अशी तिरकी लाईन ओढून थोडा शेपमध्ये आपल्याला हे खालची पट्टी तयार करायची आहे। अशी सेम दोन्ही पट्ट्या आपल्याला अशाच तयार करून घ्यायच्या आहेत। हे बघा, हे अशा पट्ट्या तयार झालेल्या आहेत आणि हे मी पूर्ण असं शिवून घेतलेलं आहे आणि ते उलटं शिवून घेऊन सुलट केलेलं आहे। आता आपल्याला हे ह्याचं फूल तयार करून बो तयार करायचं आहे आणि मग इथं आपल्याला हे हातावरती म्हणजे सुईच्या धाग्याने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। तर पहिल्यांदा हे सुई मी याच्यातून स्टार्ट अशी घेतलेली आहे आणि अशी प्लेट्स टाकत टाकत पूर्ण त्या प्लेट्स तयार व्हाव्यात असं मी शिवून घेणार आहे, म्हणजे आपला तो बो तयार होतो आहे। आणि इथे पण व्यवस्थित आपण त्याला पॅक करून घ्यायचा आहे ओढून। हा बो करायला पण खूप सोपा आहे, तुम्ही बो करू शकता, तुम्ही फूलसुद्धा करू शकता। हे बघा, हे बो तयार झालेला आहे आणि इथे आपण हा असा हाताने स्टिच करणार आहोत कारण हे टिप मारू शकत नाही आपण इथे। हे बघा, हे स्टिच केलेला आहे मी बो। आणि हे बेल्ट आहेत ना, हे बॅक साईडला आपल्याला दोन्ही साईडला इथे अगोदर लावून घ्यायचे आहेत। हे दोन इकडे असे आपण स्टिच करून घेणार आहोत। हे बघा, असे स्टिच करून घेणार आहोत। आता आपल्याला हे फिटिंग करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण साईड फिटिंग करून घेणार आहोत, अगदी कुटकुट सगळं शिवून घेणार आहे आणि मग नंतर आपला जो माप आहे ना ते आपलं टाकून आपण आपलं ते फिटिंग करून घेणार आहोत। तर हे पूर्ण आपल्याला सलगच शिवायचं आहे कारण आपल्या अस्तरला पण प्लेट्स आहेत आणि मेन फॅब्रिकला पण प्लेट्स आलेले आहेत, त्याच्यामुळं आपल्याला आत बाहेर वगैरे करायची काही गरज नाही आहे, असं आपल्याला स्टिच करायचं आहे। आता आपण हे फिटिंग करणार आहोत। तर ह्याचं फिटिंग वरती साधारणतः 8.5 चं होतं, 8.5 8.5 17 होते, मग 17 बरोबर इकडे 8.5 इकडे 8.5 आणि खाली जे होतं 16 म्हणजे 8 चं होतं ते बरोबर 8 मध्ये धरायचं आहे सेंटरला आणि दोन इकडं मार्क करून घ्यायचं आहे। हे बघा, हे असं फिटिंग येणार आहे, दोन इकडे साधारणतः 1.5 1.5 इंच राहील। हे बघा, ही फ्रॉक तयार झाली आहे। तुम्हाला फ्रॉक कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।